ऐन उन्हाळ्यात भरघोस उत्पन्न पानवेलीच्या मळ्यातून मिळत असते मात्र यंदा करोना संसर्गाचा लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प असल्याने पानवेलीचा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे नेहमी हॉटेल लग्न समारंभ पानटपरी पान मसाला दुकानात मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी होत असणाऱ्या पानवेलीची मागणी घटलेली आहे कारण महाराष्ट्र शासनानं पानटपरी पान मसाला पानपट्टी दुकानं लॉकडाऊनच्या काळात बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानं पानवेल खरेदीदार ग्राहक उरले नाहीयेत त्यामुळं या पिकांचा उठाव होणं थांबलं असून नागेली पानवेली उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे या लॉकडाऊनची फार मोठी आर्थिक झळ नागेली पानवेली उत्पादक शेतकऱ्यांना सोसावी लागते हदगाव तालुक्यातील चाभरा या गावात शेकडो पानवेलींचे मळे आहेत त्या गावांमध्ये पाने तोडण्यास असंख्य मजुरांना बाराही महिने काम मिळत असे विशेषत उन्हाळ्यात लग्न सराईमुळे पान शोकांची संख्या अधिकच असते त्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत असे मात्र यंदा लॉकडाऊनमुळं पानवेली जागेवरच पडून आहेत त्यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याचं शेतकरी सांगत आहेत आमची पारंपरिक शेती आहे या दोन एकर पानमळ्याच्या शेतीमध्ये जवळपास दहा कुटुंबाचं उदरनिर्वाह चालतो तरी हे आताचं जे सीझन आहे मार्च एप्रिल हे आमचं खास उत्पन्नाचा महिना आहे तरी या उत्पन्नाच्याच महिन्यामध्ये हे कोरोनाची जे ब शटडाऊन झालं त्याच्यामुळं आमचं आर्थिक कोंडी झाली त्याच्यामुळं आज दहा कुटुंबाला उपसमारीची वेळ आली दरवर्षी आम्हाला एक लाख रुपयाच्या आसपास सर्व खर्च वजा जाता उत्पन्न होते पण आता या खरा उत्पन्नाचा महिना हेच असल्यामुळं आता आमचे उत्पन्नाचं काही विषय येतच नाही व्यापाऱ्याचा काय दृष्टीकोन नाही पूर्ण शट डाऊन असल्यामुळं आम्ही मार्केट करत होतो श्रीरामपूर किंवा नाशिक तर गाड्याची काही नेणे ने वाहतुकीची सोय हो नसल्यामुळं एक तर मळ्यातला माल मळ्यातच राहिला त्याच्यामुळं जा बाजारात जाण्याचा जा काही प्रश्नच नाही दरवर्षी या वेळेस आमचे एक दोन हजार पानाचं टोपलं कमीत कमी हजार रुपयाला विकत होतं आज त्याला दोनशाला बी कोणी घ्यायला तयार नाही आम्हाला कवळा माल जो हा श्रीरामपूर आपला परभणी चालतो आणि जे याला निबरपणा झाला की श्रीरामपूर नाशिक भुसावळ हे तीन बाजारपेठेत आमच्या इथून रेग्युलर पाण्याची गाडी एक आमचं छोटं पिकअप चालत होतं ते शेटडाऊनमुळं पिकअप घरी बसल्यामुळं पुरी मालाची कोंडी झाली आणि आमच्या जे लोकायला उपासमारीची वेळ आली चाबऱ्या आमच्या एका गावामध्ये कमी कमी पंचवीस मळे आहेत पंचवीस लाख रुपयाची एका मंथली आज नुकसान आहे आमच्या चाबऱ्या गावातलं म्हणजे उत्पन्नाचा महिनाच आमचा ही होता वर्षाकाठी तीन चार महिन्यात जे तेजीचं उत्पन्न व्हायचं दरवर्षी उत्पन्न महि बाकीच्या महिन्यामध्ये रेट कमीच चालतात पण आता हे सीजनचा लगनसरा आहे उत्साह आहे या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये पानाची विक्री जास्त चालते पण त्याच महिन्यामध्ये हे शटडाऊन आल्यामुळं एकदम आमचं उत्पन्न